आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिर्डी हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न. पालकांनी मनोगतात केलं शाळेचं तोंड भरून कौतुक. शिरोळ तालुक्यातील शिर्डी येथील शिर्डी हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हायस्कूलच्या सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 5वी ते 10वीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचा वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हसूरचे प्रगतशील शेतकरी बापूसू नरसगोंडा पाटील हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्ञानदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसो जिनाप्पा खवाटे हे होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे बापूसू पाटील यांच्यासह भरत अर्बनचे माजी मॅनेजर बाजीराव चौगुले, निवृत्त सैनिक दिनकर कांबळे आणि प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर सतीश चौगले या सत्कार मूर्तींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली. यावेळी उपस्थित पालकांनी मनोगत व्यक्त केले. बहुतांश पालकांनी मनोगतात व्यक्त करताना सांगितले की आमच्या पाल्यांच्या प्रगतीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतोय, पण शाळेचं नियोजन, शिक्षकांची शिक्षण पद्धती, शिक्षणाची कार्यशैली यांचं तोंड भरून कौतुक करत या शाळेनं विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवण्याचं व्रत जोपासलं आहे, असे गौरव उद्गार काढले. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. शाळेतील उच्च शिक्षण पद्धतीची ही पावतीस म्हणावी लागेल. तुम्ही अभ्यास करा किंवा करू असं बोलून घेतले नाही. नियमितपणा त्यांच्या अंगी होता. नियमित शाळा, नियमित पहिल्या दिवसापासून अभ्यास, 100% हजेरी. त्यामुळे तिघांनाही इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत प्रत्येक चाचणी परीक्षेत भरघोस यश. त्यामुळे त्यांना हार्दिक अभिनंदन म्हणून पावती मिळत होती. मुलांच्या यशा मागे शिक्षकांचाही सिंहाचा वाटा आहे. त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. माझ्या मुलांच्यामुळे आज आम्हाला हा योग आला. हा आमच्या आयुष्यातील खरोखर खूप मोठा दिवस आहे असं मला वाटतं. खरोखर माझ्या मुलांच्या बद्दल मला गर्व आहे. बाकी कशाबद्दल मला कशादृष्टी हे करू शकत नाही, परंतु मुलांच्या मला खूप मला अभिमान वाटतो. आणि त्यांनी शाळेला जी उदात देणगी दिलेली आहे, या उदात देणगीतून यानं ते शाळेला खरोखर बोलवून त्यांचा सत्कार आणि बक्षीस वितरण समारंभ साजरा केला. खरोखरच एक औचित्यपूर्ण समारंभ म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वर्षी अशा पद्धतीनं होतेच, पण यावर्षीसुद्धा अशा पद्धतीने केलं. आणि उपाध्यक्ष सर म्हटले की त्यापुढे विविध कार्यक्रम मी हाती घेणार आहे शाळेसाठी. सर तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही सगळे शिक्षक पूर्वीपासूनच या शाळेसाठी झटतात. महानकर न्यूजसाठी शिर्डीहून संदीप इंगळे.